तिचा जागर मध्ये आपले स्वागत आहे. कधी नव्हे ते आमदारांच्या कृपेने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील रस्ते चकचकीत झाले आहेत. मात्र रस्त्यांचा हा चकचकीतपणा भविष्यात टिकेल का बघा तिचा जागर एक नजर. सांगली आणि मिरजेची राज्यात आणि देशात वेगवेगळ्या प्रकारची ओळख आहे, तसेच इथल्या खराब रस्त्यांबाबतही आहे. इथले रस्ते बघितल्यानंतर खेड्यात आल्याचा भास होतो असं बाहेरचे लोक म्हणायचे, कारण महापालिका स्थापनेपासून इथले रस्ते कधी दर्जेदार झालेच नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून रांगोळी घातल्याप्रमाणे महापालिकेकडून रस्ते तयार केले जातात, अल्पावधीतच ते नामशेष व्हायचे. परिणामी खराब रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून का होईना, मात्र महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे भाग्य उजळलं. भाजपच्या आमदारांनी घसघसशी 33 कोटी रुपयांचा निधी आणला आणि अनेक रस्ते हे चकचकीत झाले आणि हळूहळू चकचकीत व्हायला सुरुवात झाली. खरं तर हे रस्ते चकचकीत होऊ नयेत असं महापालिकेतील अनेक मंडळींना वाटत होतं, मात्र भाजपच्या आमदारांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले. त्यांचे मनसुबे उधळून लावत जनतेच्या हितासाठी दृष्टीनं भरघोस निधी आणला. महापालिकेमार्फत रस्ते झाले असते तर दक्षिणा भेटली असती आणि जाता जाता काही प्रमाणात येणाऱ्या निवडणुकीसाठी तजवीज झाली असती असं अनेकांचे मनसुबे होते. ते तर धुळीला मिळालेच आहेत, मात्र त्याचाच बदला म्हणून आता चकचकीत झालेले उकडून तर टाकले जाणार नाहीत ना अशी भीती नागरिकांना वाटते. कारण सध्या महावितरणासह काही अंडरग्राऊंड कामे करण्यात येणार आहेत आणि अंडरग्राऊंड कामे करण्यात येणार असल्याची भीती घातली जाते. त्यामुळं रस्त्यांचा हा चकचकीतपणा टिकेल का असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागरण.